महाविकास आघाडीमधला जागा वाटपाचा वाद अजूनही कायम आहे. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काहीसा बेबनाव दिसतोय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मध्यस्थिती करण्याचा प्रयत्न होतो आणि जयंत पाटील आणि ठाकरेंमध्ये रात्री खलबत झाली आहे असं समजतंय. जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळपास एक तास या सगळ्या संदर्भात चर्चा झाली अशी माहिती समजते. जागा वाटपाच्या चर्चांना आता प्रचंड वेग येतोय आणि त्या संदर्भातला महाविकास आघाडीतला मात्र बेबनाव काहीसा दिसून येतोय. दरम्यान या सगळ्या संदर्भात विनायक राऊत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. जयंत पाटील साहेब आमचे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सदिच्छा भेट घ्यायला ते आले होते. पुढच्या निवडणुकीची रणनीती आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रचार करायचा आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत. प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत. धनंजय, रात्री जी चर्चा झाली जयंत पाटील आणि ठाकरेंमध्ये त्याच्यातून तरी काही निष्पन्न झालंय का? काय नेमकी खलबत होऊ शकली समजू शकलंय का? रिद्धी, आपण जर पाहिलं तर सगळ्यात प्रथम म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया जी आहे ती पार पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची भेट जी आहे ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या मातोश्री या निवासस्थाने जाऊन घेतली. आपण जर पाहिलं तर आता याद्या ज्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या त्या सुरुवात झालेली आहे यायला, पण महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर अजूनही जे आहे ते एकमत जे आहे ते झालेलं पाहायला मिळत नाही आणि अशामध्ये जयंत पाटलांनी जे आहे ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही भेट साधारण एक तासापेक्षा अधिक वेळ झाली रात्रीच्या दरम्यान आणि यामध्ये महाविकास आघाडीचं काम कशा प्रकारे आगामी या निवडणुकीत करता येईल, प्रचार आणि प्रसार हा कसा करता येईल, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे स्टार प्रचारक असतील त्यांची ती कोण कोण असतील, त्यांची यादी जी आहे ती जाहीर करणं, मग ते असतील, इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या या कालच्या भेटीमध्ये आणि कालच्या या बैठकीमध्ये झालेला आहे आणि कशा प्रकारे महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात आणता येईल यासाठीची खलबत काल रात्री मातोश्रीवर झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे पुढच्या एक दोन दिवसात महाविकास आघाडीची पण यादी जी आहे ती जाहीर व्हायला सुरुवात होईल आणि त्याचबरोबर एक नातेसंबंध जे आहेत ते सुद्धा ठाकरे आणि जयंत पाटलांचे असलेले आपल्याला याआधी पाहायला मिळाले. कारण की कोणतीही घटना घडली तर जयंत पाटील हे मध्यस्थी करून ती गोष्ट जी आहे ती सोडवताना या आधीही महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाकडून जर कोणी या सगळ्या संदर्भात असेल तर ते जयंत पाटील आहेत आणि त्यामुळे त्यांनी काल सदिच्छा भेट सुद्धा घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशीलांसाठी. पुढची बातमी बघूया. शिंदेची सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या 99 उमेदवारांच्या यादीनंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या यादीची प्रतीक्षा असेल. शिंदेची सेना आणि अजित पवारांच्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. कोणाचं तिकीट कापलं जात आहे, कोणाला संधी दिली जाते, कुणाचं तिकीट रिपीट केलं जात आहे हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं असणार आहे. भाजपच्या 99 उमेदवारांची यादी काल जाहीर झाली आणि त्याच्यानंतर आता माहितीतले जे इतर दोन घटक पक्ष आहेत ते म्हणजे शिंदेची सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्या सुद्धा यादीची आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे.